नमस्कार. आज आपण एक वेगळा विषय आहे त्याच्यावरती पंधरीमध्ये आलो आहे भेटायला. काही मित्र सगळे जमले तिथं आणि आत्ता 7:30 वाजत आलेत. म्हणजे 7:30 वाजता एवढे सगळे अशा ठिकाणी आलेत, त्या ठिकाणाचं नाव आहे पंधरेची खिंड. आता पंधरेची खिंड म्हटलं की तो काय प्रकार होता पूर्वी आणि त्याच्या नंतरचा आज काय, ते आपण सगळी माहिती घेणार आहे. तर या इथं हा सगळा दिसतोय तो ग्रुप किती दिवसापासून, किती वर्षापासून मेहनत घेतोय, काय करतोय, नक्की इथला उपक्रम काय आणि त्यांचं उद्दिष्ट काय, हे आपण आज जाणून घेऊ. आज बसलेत आपले सगळे मित्र. आपलं नाव? माझं नाव प्रमोद शिर्के, पण गाव मला बप्पू शिर्के नावाने ओळखत. हां, म्हणजे ही पंधरेची खिंड आणि आज तुम्ही 21 तारखेला इथं कार्यक्रम राबवताय. ही खिंड पहिले कशासाठी प्रसिद्ध होती? खिंड म्हणजे पंधरेची खिंड म्हटलं की लोकांच्या डोक्यात काय यायचं? तसं पाहायला गेलं तर पंधरेची खिंड म्हटलं की नेरा बारामती रोडला ही पंधरेची खिंड येते आणि त्याच्यावरती एक धोकेदायक वळण म्हणून म्हटलं जायचं. ज्या रात्रीचं किंवा संध्याकाळचं जायचं म्हटलं की त्या ठिकाणी चोरी मारी अडवणं किंवा लुटमार करणं असं एक भीतीदायक ओळख असलेली पंधरेची खिंड होती, असं एक त्या स्वरूप होतं सुरुवातीला. म्हणजे इथं गर्द झाडी होती पहिली की कसं काय क्लायमेट इथलं कसं होतं? तिथं काय दोन्ही बाजूला दोन माळा आहेत, मधून रोड जातो, फॉरेस्टचा भाग आहे पण म्हणावं असा डेव्हलप नाहीये. थोडाफार केलेला आणि थोडाफार हे अशा स्वरूपात निमाळ रान आणि मधून झालं रोड, लोकवस्ती नसलेलं त्याच्यामुळे थोडस भीतीदायक असलेलं ते एक ठिकाण होतं. म्हणजे संध्याकाळच्या नंतर लोकांना इथं येण्यासाठी भीती वाटायची. नंतर म्हटलं ना 8-9 पुढे जायचं म्हटल्याच्या नंतर का जाऊ, दगड ठेवून जावं असं ठिकाण असायचं. तुम्ही याच पंधरेच्या खिंडीत 21 तारखेला एक प्रोग्राम घेताय, एक आगळा वेगळं काहीतरी तुमचं इथं चालू आहे बरेच दिवसापासून, काय प्रकार काय तो? आणि इथं एक तुम्ही एंट्रीलाच एक बोर्ड लावलाय सावित्रीबन म्हणजे नेमकं काय? त्या विषयाला बोलायचं म्हटलं ना तर साधारणतः 2016 आपण विचार करावा लागेल. 2016 पंधरे गावात तरुण ज्येष्ठ लहान सर्वजण एकत्र आले आणि पंधरे ग्रामविकास मंच म्हणून एक स्थापना झाली. त्याच्यातून सुरुवातीला गाव स्वच्छ करणे, झाडं झुडपं तोडणे, नवीन झाडं लावणे, गावात जे चांगलं काम करता येईल निसर्ग संवर्धन ते करायचं असं एक हेतू आला आणि काम चालू झालं. काम चालू झाल्याच्या नंतर सुरुवातीला 2-3 फुल प्रेशन राहिलं, नंतर काय बदल होतो थोडाफार कमी अधिक झालं. त्याच्यानंतर परत एकदा कोरोना आला, कोरोनाच्या काळात कमी अधिक प्रमाण चालूच राहिलं. असं काम करत करत असताना साधारणतः 2 वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी दावण मालिक मंदिर आहे त्या ठिकाणी आमचं वृक्षारोपणाचं नियोजन झालं आणि या ठिकाणी गेलो तिथं आम्ही खड्डं काढलं. सावित्रीबन म्हणून एक डेव्हलप करतोय पार्ट आणि त्या ठिकाणी एकच म्हणजे झाड अशी कमी अधिक होतीच, परंतु एक करंजाचं झाड होत जे 1-2 फुटात होत असं एक स्वरूप होत याचं. आम्ही ज्यावेळेस तिथं खड्डे घेत होतो त्यावेळेस आम्ही असं म्हटलं की आता चला आपण या ठिकाणी झाड डेव्हलप करायची म्हणून आम्ही मधून जेसीपी घेऊन आलो मधल्या रानातून आणि येत असताना अचानक आलो. सुरुवातीला खड्ड काढायला जेसीबी चालत काही खड्ड इथं काढलं, नंतर आम्ही तिथं काढलं आणि झाड लावायची डोक्यात फक्त आणि पुढेच काही दिवसावरती वटपौर्णिमा आली ती डोक्यात आमच्या असा विचार आला आता आपल्याला झाड लावायची तर त्याला एक सात्विक किंवा एक आध्यात्मिक जोड द्यायची ह्या हिशोबाने वटपौर्णिमा आले तर आपण जोड्यांची असते म्हणजे सपत्निक झाड लावायची आणि वटपौर्णिमा म्हटलं की वडाचं झाडाचं पूजन करायचं आणि ती एक भूमिका असते तर त्यावेळेस आपण वड लावायचा आणि त्याचं पूजन करून ही करायचं अशात नाही. त्या दिवशी मग आम्ही निर्णय झाला खड्डे घेतला नाही, वटपौर्णिमेच्या दिवशी आम्ही सपत्निक साधारणतः 18-20 जोडे आलो या ठिकाणी एक त्या ठिकाणी दोन जागेवरती आपण 16 झाडं लावली आणि सुरुवात झाली. ह्याच्या अगोदर तुमच्या गावात वडाची झाडं होती किती? तसं गावात गेल्याच्या नंतर आहे ना साधारणतः 4-5 वड असतील सुरुवातीला. किती क्षेत्र गावचं? गावामध्ये लोकसंख्या किती?
7,500 लोकसंख्या आहे आणि गावाचं क्षेत्रफळ 1248 हेक्टर क्षेत्र आहे गावाचं एकूण. आणि 1248 हेक्टर मध्ये 4 वडाची झाड सर्वसाधारण असतील. आज किती वडाची झाड आहेत? आज आपल्या नाही म्हणलं तरी 500 आसपास झाडांची संख्या, 100-150 असतील. म्हणजे मित्रांनो, सावित्री वन वास्तविक पाहता आज पुणे मुंबईमध्ये वटपौर्णिमा आली तर वडाच्या झाडाच्या फांद्या आणून त्या प्रत्येक विकल्या जातात आणि घरी जाऊन त्यालाच गिरट्या मारल्या जातात. म्हणजे आपली संस्कृती ती फांदी तोडून पूर्ण केली जाते. पण ह्या गावामध्ये प्रत्येक जोडीने आपलं एक झाड लावलं आणि त्या आपल्या झाडालाच वडाच्या त्यांनी फेरे मारून ते साजरं केलं. परवा 21 तारीख येते, 21 तारखेनिमित्त इथे ह्या 15 खिंडीत, ज्या खिंडीत भीती वाटायची तिथे यांनी काहीतरी कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे. तर त्याचं काय स्वरूप आहे? आता ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस पहिल्या बोल, साधारण आपण त्या दिवशी 100 ते 150 लोकांच्या जोड्या सपत्निक बोलवतोय आणि त्यांच्या हस्ते वडाची, पिंपळाची आणि वेगवेगळी झाडं साधारण आपण 150 ते 200 झाड आपण लावणार आहे त्या दिवशी. आणि त्याच दिवशी आपण लहान मुलांसाठी एक प्ले पार्क म्हणून त्याचं एक भूमिपूजन करणार आहे. एक आता पर्यटकांची संख्या वाढली, रविवारचे बरेच विद्यार्थी येतात, पालक वर्ग येतो फिरायला, इथं अनेक जण वाढल्यात आणि त्याच अनुषंगाने आपण एक प्ले पार्क तयार करतोय. म्हणजे आता जे लोक येणार आहेत झाड लावण्यासाठी, तर त्यावेळी त्याचं स्वरूप कसं असणार आहे? म्हणजे जे इथे सावित्री आणि ते जे जोड येणार आहे त्यांनी स्वतःचं झाड घेऊन यायचं की कसं? नाही, झाड आपण खरेदी केलेली आहेत, त्यांनी यायचं आणि प्रत्येक खड्ड्यापाशी प्रत्येक सपत्नीक एक 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 झाड लावायचं आणि त्या पद्धतीने ते वृक्षारोपण होणार आहे. अशा किती जोड येतील? साधारण 150-200 जोड्या बोलवल्यात आम्ही. हा, म्हणजे असं स्पेशली आमंत्रण का कुणी आलं तरी चालतं? नाही, कुणी आलं तरी चालतं, वृक्षारोपणाला कुणी बी चालतंय, पण आम्ही पर्सनली आमंत्रण देणार आहे. पंचक्रोशी सर्वांना सांगितलं. ह्याच्या माध्यमातून आम्ही म्हणजे जिथं शक्य तिथं पोहोचणार आहे, परंतु अशी बरीच लोक आहेत की त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. तर आम्ही आज उद्या व्हॉट्सअप, फेसबुकवर मी लोकांना आवाहन करणार आहे की तुम्ही आवर्जून इथं या. असे लोक बरेच असते की आमचं कॉन्टॅक्ट नसतं, परंतु त्यांचं वृक्षण प्रेम असतं, त्यांना काहीतरी एक चांगलं काम करायचं असतं. त्या सगळ्यांनाच आम्ही या माध्यमातून आवाहन करणार आहे की आवर्जून या, झाड लावा, एक भावनेचं नातं सावित्री मानाशी जोडा. आम्ही वर्षभर काळजी घ्यायला तयार आहे, तर तुम्ही सगळ्यांनी या म्हणून असं उत्स्फूर्त त्यांना आम्ही आवाहन करणार आहे. आज ह्या बनामध्ये एकंदरीत सगळी झाडं किती आहेत? 2700 झाड आहेत. 2700 झाडाचं संगोपन कसं केलं जात? झाड म्हटलं ना की झाडाला पहिलं लागतं पाणी. त्याच्यावर हा प्रश्न कसा आहे की प्रत्येक पावसाळ्यात वृक्षारोपण होत, नंतर बरेच लोक येतात, फोटो काढून सगळं करून निघून जातात, नंतरच कसं असतं? नंतर म्हटलं ना मी तुम्हाला की झाड म्हणलं तर पहिलं पाणी असेल. पूर्वी परिस्थिती वेगळी होती. ज्यावेळेस पूर्वी वृक्षारोपण व्हायचं ना, साधारण 10-20 वर्षापूर्वी, नैसर्गिक वातावरण बी वेगळं होतं की त्यावेळेस वातावरण म्हणजे टेम्परेचर 30-35 पर्यंत असायचं, हवामानात आर्द्रता असायची, पावसाचं प्रमाण जास्त असायचं. त्यावेळेस नुसतं झाड लावलं, बाजूला झालं तरी झाड लागायचं. आता परिस्थिती बदलली आहे. आता जर झाडाची काळजी घेतली ना, त्या दारातलं झाड सुद्धा जगत नाही, ते सार्वजनिक ठिकाणी सुद्धा अवस्था आहे. तर आम्हाला हितला आमचा प्लस पॉईंट काय तुम्हाला सांगतो मी की या ठिकाणी झाडं लावत असताना सगळ्यात मोठा गाभा बारामती दूधसंघाचे डायरेक्टर आहेत संजय कोकरे यांचं या ठिकाणी शेती आहे आणि त्यांनी आम्हाला 24 तास स्वतःच्या शेतीमधून पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. पाणी उपलब्ध करून गेल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी एक साधारणतः 60-70 हजाराचं शेततळं बनवलेलं आहे आणि त्या शेततळ्यात पाण्याचं स्टोरेज होतं. चालू लाईन पण जोडलेली. मध्यंतरीच्या काळात आम्हाला फॉरेस्ट विभागातून आम्हाला या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प उपलब्ध झाला आहे की आम्ही त्यात सौर पंप टाकलेला आहे, त्याच्यातून पाणी उचललं जातं. 5,000 लिटरच्या टाकीत स्टोरेज होतो वर आणि हाईटवरने प्रत्येकाला जोडलं जातं. प्रत्येका ठिकाणी पाईपलाईन फिरलेली आणि त्या ठिकाणी सगळं ड्रीपवर नियोजन केलं, वाल येतं आणि त्यामधलं 90% आमचं कुटुंबय्या विजय चौरे
समोर हे माणूस आहे तो माणूस आज मी त्याला म्हणजे झोपी सुद्धा सांगेल की तो वाल तिथे म्हणजे असं सगळ्यांनाच आहे पण ती अशा स्वरूपात वालावरती असं एक नियोजन केलं जातं. तर या माणसांनी पाणी दिलंय आम्ही त्याच्या पुढे करतोय ना अशा हिशोबांनी प्रत्येक झाडाला पाण्याची सोय केली त्यामुळे शाश्वत 100% झाड इथलं जगतंय अशी परिस्थिती आताची. म्हणजे हे खरंच एक चांगला प्रकल्प आहे आणि बहुतेक आपल्या बाजूच्या गावात पण हे जे चाललंय ते माहीत नाही. हा आणि हा आदर्श प्रत्येकाने घ्यावा. मला वाटतंय झाडांमध्ये आपल्या तालुक्यात बारामती तालुक्यात कांबळेश्वर एक आहे आणि नंतर पंधरी हे दोन गावं फक्त झाडाला प्रेम करणारी गावं दिसतात मला. आता तुमचा जो एक कांबळेश्वरला खरं तर पंधऱ्यातूनच सुरुवात पंधऱ्यातच झाली आणि तिथल्या लोकांनी हितलंच हे करून मग ग्रुपमध्ये आल्यानंतर त्यांनी तिथं त्याचं जरा थोडस फास्ट मध्ये झालं आणि त्यांना जरा डेव्हलपमेंट करता आलं त्याचं असं झालं. चालेल धन्यवाद सगळ्यांचे. धन्यवाद 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 ओके चालतंय.